उद्या पुढील बातमीकडे शासनाने कोरोनाला रोखण्यासाठी मिनी लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत मात्र काल व्यापाऱ्यांनी शासनाचे आदेश झुगारून देत बाजारपेठा सुरूच ठेवल्या होत्या तसेच भाजी विक्रेतेही रस्त्यावरच बसल्याने बाजारात गर्दी होती त्यामुळे काल मिनी लॉकडाऊनचा फज्जा उडाला होता दरम्यान आज मात्र पोलिसांनी बलाचा वापर करीत सरकारी आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने शासनाने आजपासून राज्यभरात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ मॉल जिम चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत त्याची अंमलबजावणी कालपासून सुरू झाली आहे परंतु काल शहरातील बाजारपेठ सुरू होत्या लॉकडाऊनचा प्रभाव दिसत नव्हता हे लक्षात येताचं पोलिसांनी बळाचा वापर करीत सरकारी आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे आधी महापौर आणि नंतर कोरोनाने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यातच पुन्हा सणासुदीच्या काळात व्यापार बंद ठेवून नुकसान करून घेण्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे त्यामुळे व्यापारी संघटनांनी या लॉकडाऊनला विरोध करत दुकाने सुरू ठेवण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता त्याचाच प्रभाव दिसून आला मारुती रोड गणपतीपेठ मेन रोड सराफकट्टा या भागात तसेच विश्रामबाग परिसरातही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरूच ठेवल्याचे चित्र दिसून आले आज मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला